केंद्रीय प्रसार मंत्रालयाने लोकशाही चॅनल वरती 30 दिवसाची बंदी घातलेली आहे. वेळोवेळी चॅनल वरती दबाव आणला जातो वेगवेगळ्या बातम्या प्रसिद्ध केल्याच्या नंतर. काय याबाबत आपलं मत काय? हा जो निर्णय घेतला त्याचा आम्ही सगळ्यांनी निषेध केला. काँग्रेस पक्ष असो, राष्ट्रवादी असो आणि जेवढे लोकशाही आणि स्वातंत्र्याच्या संबंधी आस्था असलेले जेवढे राजकीय पक्ष आहेत त्या सगळ्यांनी त्याला विरोध केला. ही गोष्ट योग्य नाही. एखादी गोष्ट तुम्हाला मंजूर असेल तर त्यासाठी तुम्ही इतके दिवसासाठी चॅनल बंद करणं ही म्हणजे डायरेक्टली मूलभूत स्वातंत्र्याला हा हल्ला आहे आणि म्हणून आम्ही त्याचा जागा कोणती कोण लढणार हे मला ठाऊक आहे. त्याच्यासाठी सगळ्या पक्षांचे लोक एकत्र असतात. आज जी दिल्लीमध्ये मिटिंग झाली खडगेंच्या अध्यक्षतेखाली त्या मिटिंगमध्ये जवळपास इंडियाचे सगळे महत्वाचे लोक हजर होते. त्याच्यामध्ये तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते, कर्नाटकचे पदाधिकारी होते, त्याच्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री होते, त्याच्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री होते, त्याच्यानंतर झारखंडचे मुख्यमंत्री होते, उमर अब्दुल्ला होते, त्याच्यानंतर अन्य विरोधी पक्षाचे महत्वाचे नेते त्या ठिकाणी होते. राहुल गांधी होते, सोनियाजी सुद्धा होते आणि या सगळ्यांच्या समोर एक चर्चा राहिली की निवडणुकीला आपण एका विचारांना सामोरं जावं, लवकरात लवकर जागांच्या वाटपाबद्दलचा निर्णय घ्यावा. जिथं दिसूच असेल तो दिसूत एक दोन लोकांनी बसून त्याचा मार्ग काढावा. त्यानंतर आता हे जे संघटन उभं केलं त्याचं नेतृत्व त्याचं अध्यक्षपद खडगेंनी घ्यावं अशा प्रकारची सूचना ही काही सहकार्यांनी केली आणि त्याला मान या सगळ्यांची संमती होती. आणि दुसरी एक त्याच्यामध्ये काही कार्यक्रम आणि या गोष्टी तयार करायची त्याच्यासाठी एक कमिटी आपण करावी आणि ती कमिटी उद्याचे सगळे कार्यक्रम झाला त्याच्यानंतर सार्वजनिक काही जाहीर सभा एकत्रित या घ्याव्यात आणि त्याच्यासाठी सुद्धा एक कमिटी आज या ठिकाणी केली आहे. मी संपूर्ण मिटिंगला हजर राहू शकलो नाही कारण इथं कार्यक्रम होता, पण मी हजर असेपर्यंत ज्या गोष्टी घडल्या त्या एवढ्या आहेत. पण मला आनंद एका गोष्टीचा आहे की आज या देशाला पर्याय देण्याच्यासाठी मी जो राजकीय पक्ष की जे आजच्या सत्ताधारी पक्षाच्या धोरणाची ज्यांची भूमिका समजतीची नाही असे सगळे एकत्र येत आहेत आणि एकत्र येऊन लोकांना पर्याय देतात ही जमिनीची बाजू. काही नाराजी नाही, त्याच्या संयोजकाची जबाबदारी नितीश कुमारांनी घ्यावी असं सगळ्यांनी सुचवलं. पण साधारणतः त्यांचं मत असं पाहिलं की जे प्रमुख होते त्यांनी त्यांची लहानशी सेव करावी, संयोजकाची काही गरज नाही. विजय वडेट्टीवारांनी म्हटलं की भंडारा गोंदियाची जागेबाबत मला माहिती आहे असं उद्या तुम्ही विचार की इतक्या जागेचं हा जो आम्ही राष्ट्रीय पातळीवर चर्चा झाल्या त्याच्यात कुठल्याही एका जागेची चर्चा नाही. पंतप्रधान पदासाठी कुठला स्पेसिफिक चेहरा घेऊन तुम्ही एनडीए आघाडी इलेक्शन मध्ये उतरणार असं आहे की आम्हाला या ठिकाणी कुणाला तरी प्रोजेक्ट करावं आणि त्याच्या नावाने वसं वागायचं असं आता वाटत. आम्हाला ही खात्री आहे की उद्याच्या निवडणुका झाल्याच्या नंतर बहुमत मिळाल्यावर आम्ही निश्चित भागानं देशाला पर्याय देऊ शकतो. आता तुम्हाला 1977 उदाहरण सांगतो. 1977 साली लोकांनी निवडणुका लढवल्या, निवडणूक झाल्यावर त्यांच्या पक्षाची निवड झाली आणि त्याच्यानंतर मोरारजी देसाईंची निवड झाली.
निवडणुकीला जाताना मोरारजी भाईंना खोडे केले नव्हतं. त्यावेळेला अनिल वाणी यांच्या संदर्भातल्या लोकांच्या भावना त्या लक्षात घेऊन मत मागितली होती आणि त्यामुळे कुणातरी खोडे करावं केला जावा यात काय याची काही आवश्यकता नाही. शेतकरी मेळावा झाला आणि या शेतकऱ्यांना सगळ्यांना काल खूप मोठी अपेक्षा होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येऊन गेले, त्यांनी एका मंदिरात स्वच्छता केली, परंतु शेतकऱ्यांच्या अनुषंगाने काहीतरी घडेल ते काहीतरी घोषणा करतील अशी अपेक्षा होती. सगळ्या अपेक्षा भंग झाला. साजे असं आहे की सगळ्या देशाच्या शेती अर्थव्यवस्थेच्या संबंधीची आत्ताच्या सरकारचं धोरण हे शेतकरी विरोधी आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा नव्हत्या. कांदा उत्पादकांना वाटत होतं की आपला प्रश्न सोडवतील पण त्या प्रश्नाकडे काही त्यांना लक्ष द्यायचं असं दिसत नाही. ठीक आहे, ते आले देशाचा प्रधानमंत्री राज्यात येतो म्हणून त्या इन्स्टिट्यूशनचा एक जो सन्मान ठेवायचा असतो तो सन्मान ठेवण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली. पण त्यांनी फक्त लोकांच्या भावनेचा आदर त्या ठिकाणी केला असं दिसत. उद्धव ठाकरे म्हणले की शिंदे कुटुंबाला उमेदवारी देऊन चूक केली. उद्धव ठाकरे म्हणले की शिंदे कुटुंबाला उमेदवारी देऊन त्यांना विचार शंकराचार्य जे आहेत त्यांनी राम मंदिराच्या उद्घाटनाला येण्यास नकार दिलेला आहे. काम अर्धवट असल्याचा त्यांनी आमच्यात सुद्धा अनेक लोक असे आता काँग्रेसवर टीका केली जाते की काँग्रेस जात नाही. काँग्रेस जात नाही असं नाही. काँग्रेसचं मत की ते सगळं मंदिर पूर्ण करा, अर्धच कामाला येऊ नका. आणि इथं तुम्ही मंदिर पूर्ण होण्याच्या पूर्वी लोकसभेच्या निवडणुका नजरेसमोर ठेवून हे उद्योग आहेत, हे राजकीय हेतून आहेत आणि त्यामुळे लोकांना त्या संबंधीची नाराजी आहे. कुणाचाही मंदिराला विरोध नाही. मी तुम्हाला स्वच्छ वादाचं सांगितलं की कॅन्डिडेट आणि याच्या चर्चा आम्ही केलेली नाही आणि जागांच्या वाटपाची चर्चा करणार आहोत. काही प्रमाणात वाहन असतात ती झाली पण त्याचा अंतिम निर्णय नाही. ते होईल त्यावेळी तुम्हाला सांगितलं.